subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेमध्ये दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नवी मुंबईतील तुरा सांभाळणारे विजय नहाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय नहाटा यांना शिवसेना उपनेते पदावरून काढून टाकण्यात आले आणि एकनाथ शिंदे यांनी विजय नहाटा यांची पुन्हा उपनेतेपदी निवड केल्याबद्दल विजय नहाटा यांची प्रतिक्रिया. नाही, उपनेतेपद मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं होतं, त्यामुळे काढून घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि आम्हाला जी भूमिका योग्य वाटली ती आम्ही घेतली. त्याच्यामुळे त्यांनी जी कृती केली त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही राग किंवा काही नाहीये. आणि शिंदे साहेबांनी त्याच्यापेक्षा थोडासा मला असं वाटतं मला सन्मान दिलेला आहे, जी राष्ट्रीय कार्यकारिणी केलेली आहे 9 लोकांची, त्याच्यामध्ये त्यांनी मला उपनेता म्हणून नेमलेलं आहे. त्याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अत्यंत आभारी आहे. आणि जे काही काम सोपवतील ते राज्यस्तरावरचे, ते सगळं काम निश्चितपणानं अतिशय जबाबदारीने, ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये नव्या मुंबईमध्ये काम करून शिवसेनेला ऊर्जितावस्थेत आणलं, तसंच काम इकडे देखील या शिवसेनेमध्ये आम्ही निश्चितपणानं करू. येणाऱ्या काळात विजय नहाटा यांची कामाची पद्धत कशी असेल? नाही, काम करण्याची माझी नेहमीची पद्धत एकच आहे की ज्याच्यामध्ये जो सामान्य कार्यकर्ता आहे त्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, त्याला दिलासा मिळाला पाहिजे, ही माझी प्रायोरिटी. मला माझं स्वतःसाठी काही नको आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सहजपणे निवडून येण्याची शक्यता असून देखील मी शिवसेनेची गद्दारी केली नाही, पक्षाशी कायम राहिलो. आणि आजही शिंदे साहेब शिवसेनेतच आहेत म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश एनुसे सह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.